नमस्कार सर्वांना। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 28 साईजचाच एकदम लहान साईजचा हा क्रॉस पट्टीचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे, तर त्याचं मी तुम्हाला माप कसं घ्यायचं हे मी पहिलं सांगत आहे। तर बघा, मी जी शिलाई माया जी आहे ती सोडलेली आहे, ती शिलाई माया सोडून आधी आपल्याला माप बघायचं आहे किती होतंय ती। जर शिलाई माया 1.5 ते 2 इंचाची असेल तर तुम्ही माया धरूनही माप घेतलं तर चालेल, तर माया सोडून जर माप घेतलं तर ह्या ब्लाऊजचं आलेले आहे 14, तर 14चा निम्मा हा भाग 7 होतो। तर आता आपल्याला ह्याही बाजूने आपल्याला बघून घ्यायचं आहे, तर घडी कितीची आहे बरोबर की ह्या बाजूने माप आपलं तयार होत आहे ती पण बघून घ्यायचं आहे। तर बघा, ही 7चीच घडी होती, त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि 9ची घडी घ्यायची आहे। तर आपल्याला 9चीच घडी घ्यायची आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, क्रॉस पट्टीचा प्रिन्स कट असल्यामुळे आपल्याला बंद बाजूला ही 1 ते 1.5 इंचाचं अंतर शिल्लक ठेवायचं आहे आणि पुढच्याही साईडला आपल्याला 1 ते 1.5 इंचाचं अंतर वाढवून घ्यायचं आहे। तर बघा, ह्या पद्धतीने मी असंही माप टाकलेलं आहे। तर ह्या आपल्या समोरच्या बाजूला मी पहिलं 1.5 इंचाचं अंतर शिल्लक ठेवलेलं आहे आणि मी उंची घेतलेली आहे ब्लाऊजची। तर या ठिकाणी ब्लाऊजची उंची आहे, पाठीमागची उंची आहे पुढची उंची आहे साडे चौदा। तर पुढची उंची मी 14.5 घेतलेली आहे। तर आता आपल्याला असा आखून घ्यायचा आहे। तर मग पहिलं 9ची घडी तयार, शिलाई मायासहित आपली 9ची घडी झालेली आहे। तर 2 इंचाची शिलाई माया शिल्लक ठेवलेली आहे मी ह्या ठिकाणी। तर बघा, मी अशा पद्धतीने ही चौकोन आखून घेतलेला आहे, तर तुम्हालाही असाच आखून घ्यायचा आहे। तर ही लहान साईजचं ब्लाऊज असल्यामुळे 2 ते 2.25 इंचाचा आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे। त्याच्या पुढं शोल्डर 3 इंच घेतलेला आहे मी। नंतर मुंडा जो आहे ती 5.5 ठेवलेला आहे, मुंडा आपला 5.5 आहे। तर त्या ठिकाणी मी 1.5 इंचाचे 2 आकार करून घेतलेले आहेत। पुढच्या साईडला 1 इंच आणि आतल्या साईडला 1.5 इंचाचा मी आकार दिलेला आहे। तर ह्या पद्धतीनं आपल्याला आकार द्यायचे आहेत 2। तर आपली तिथं 2 इंचाची शिलाई माया येणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला तिथंपर्यंतच आकार घेऊन यायचा आहे। तर आता आपण गळ्याची उंची घेऊयात। गळ्याची उंची 5.5 घेतलेली आहे मी। तर आता आपल्याला क्रॉस पट्टी काढण्यासाठी ही 3 इंचाचं अंतर मी आपल्याकडल्या बाजूने घेतलेलं आहे आणि पुढच्या बाहेरच्या बाजूने 2.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे। 3 आणि 2.5ची क्रॉस पट्टी आपल्याला काढायची आहे। तर आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात, नंतर ही क्रॉस पट्टीला आकार द्यायचा आहे। नऊच्या बाहेर जे अंतर ठेवलेलं आहे ते आपल्याला टक्स मारायसाठी मी जास्तीच आपल्याला घ्यायचं आहे ह्या बाजूनी आणि पुढच्या बाजूनी। आपल्याला ही 2 माप आपल्याला बघा, आता ह्या बाजूने मी 1 इंचाचं अंतर वाढवून घेणार आहे कारण लहान ब्लाऊज आहे। तर 1 इंचाचं अंतर ह्या ठिकाणी मी वाढवून घेतलेलं आहे बाहेरच्या बाजूने, रेषेच्या बाहेरच्या बाजूने 1 इंचाचं अंतर वाढवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण क्रॉस रेषा करून घेणार आहोत। गळ्यापासून क्रॉस पट्टीपर्यंतची ही आपली क्रॉस रेषा वाढायची आहे आणि बघा, त्या क्रॉस रेषेपासून आडवा जी टक्स घेतलेला आहे ती मी 3.5 इंचाचा घेतलेला आहे। तर या 3.5 इंचामध्ये मी ह्या बाजूला 1 इंच आणि पुढच्या साईडला 1 इंच असे मिळून 2 टक्स मारलेले आहेत। तर ह्या टक्सची उंची घ्यायची आहे 2.5 आपल्याला आणि 1 इंच ह्या बाजूला आणि 1 इंच पुढच्या बाजूला असा आपल्याला ही कोन करून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने मी क्रॉस पट्टीच्या प्रिन्स कटचं माप आपल्याला अशा पद्धतीने टाकायचं आहे। तर क्रॉस पट्टीच्या बाहेर 1 इंच अंतर मी वाढवून घेतलेलं आहे। तर क्रॉस पट्टी कट करताना आपल्याला जेवढी आपल्या मापाची क्रॉस पट्टी आहे त्याच पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे। 2.5 इंच अंतर आहे, 1 इंच ह्या बाजूला, 1 इंच ह्या बाजूला असे आणि ही जे टक्स मारण्यासाठी जे घेतलेलं आहे मी तिथे 3.5 इंचाचं अंतर घेतलेलं आहे आणि 28 साईजचं ब्लाऊज आहे, एकदम लहान ब्लाऊज आहे ही, त्याच्यासाठीच ही घेतलेलं माप आहे।
क्रॉस पट्टी आपल्याला 3 आणि 2.5 ची काढायची आहे। अठ्ठावीस आणि 30 साइजला ही तुम्ही हीच माप टाकू शकता। बघा ही पुढचाच भाग काढून घेतलेला आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर आपली ही 9 ची घडी आणि 9 च्या पुढे या साइडला जे अंतर ठेवलेलं आहे ते ही 1 इंच टक्स वाढवण्यासाठी आपण इथं खून करून घेतलेली आहे। त्याच्यासाठी आपण ह्या बाजूला आणि ह्या बाजूला 1 इंचाचं अंतर वाढवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा फ्रंट कापून घ्यायचे आहेत। तर आपला हा पुढचा पार्ट कटिंग झालेला आहे। तर आपली जी क्रॉस पट्टी आहे ती आपल्याला 9 च्या मापाची तयार करून बाकीचं कट करून काढायचं आहे। तर हे आपला पुढचा भाग झालेला आहे। तर हा जो भाग आहे, तर आपल्याला हा पाठीमागचा भाग आहे। आता तर पाठीमागच्या भागाला मी 9 इंचाची ब्लाऊज रुंदी घेतलेली आहे आणि ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 14.5। 2.25 चा गळा आणि 3 शोल्डर। पाठीमागचा आपला नंतर काढलेलं काढायला लागलेली आहे हा भाग मी। तर 1.5 इंचाच आपल्याला या ठिकाणी मार्जिन करून घ्यायचं आहे। तर आपली 7 ची घडी त्या ठिकाणी 2 इंचाचं शिले मार्जिन राहिलेलं आहे। तर असं आपण त्याला आखून घ्यायचं आहे। तर बघा हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। तर या ठिकाणी आपली गळ्याची उंची जेवढी असेल तेवढी आपण करून घ्यायची आहे। तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा गळा करायचा असेल तर करू शकता। तर या ठिकाणी मी आता ब्लाऊजवर कसं माप टाकायचं हे टाकून घे लागलेली आहे। तर आपण पॅटर्न जी काढलेली आहेत ते आपण व्यवस्थित असे आखून घ्यायचे आहेत। एकदम चिटकून चिटकून जिथं आपले ज्या ठिकाणी मोठा भाग असेल त्या ठिकाणी आपला मोठा भागाचा फ्रंट बसवायचा आहे आणि जो छोटा आहे त्या छोट्या भागाला आपले व्यवस्थित कपड्याची आपल्याला कपडा जो आहे तो कमीमध्ये करून घ्यायचा आहे कटिंग। तर आता आपण ही पार्ट कट केलेले आहेत। हा पुढचा भाग आहे फक्त मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेला। पाठीमागील भागामध्ये मी डिझाईन केलेली आहे छान अशी आणि बाहीचं आणि पाठीमागचा भागाचं डिझाईनचं व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पेपर कटिंग आणि पुढच्या साईडचा जो भाग आहे कसा तयार करायचा ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे। तर मी तुम्हाला आता जे पार्ट आहेत ते कसे जोडून घ्यायचे हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगणार आहे पुढचा भाग कसा तयार करायचा तो। तर ही दोन्ही पार्ट आपण समोरासमोर ठेवून बघायचे, आपला उलटसुलट भाग हा झाला नाही पाहिजे। तर हे दोन पार्ट आपले तयार आहेत। तर आपला हा जो आहे तो बाजूचा पार्ट त्याला पण आपण टिपा मारून घेऊयात। तर आपले हे दोन्ही पार्ट आपण समोरासमोर ठेवून बघायचे आहेत बरोबर आलेत का ती। जो गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला समोर दिसला पाहिजे आणि जोडतानाही आपला उलटसुलट झालं नाही पाहिजे। तर बघा व्यवस्थित असे आपल्याला ह्या ठिकाणी टिप मारून घ्यायची आहे। एकदम छान असा क्रॉस पट्टीचा प्रिन्स कट ब्लाऊज आपल्याला बसतो। पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 32 साइजचा प्रिन्स कटचा ब्लाऊजचा ही व्हिडिओ तयार केलेला आहे। तुम्ही 36 साइजचा ब्लाऊज तयार केलेला आहे तर तुम्ही त्याचा सेपरेट व्हिडिओ बघू शकता।
तर या ठिकाणी क्रॉस पट्टी जोडताना बघा आपल्याला जो गळा आहे त्या बाजूलाच आपल्याला 3 इंच असा अंतरचं क्रॉस पट्टी जोडून घ्यायची आहे, जी आपण 1/2 इंच वाढवलेला आहे त्या ठिकाणापासून आपल्याला जोडायची आहे क्रॉस पट्टी। आपली उलट सुलट झाली नाही पाहिजे, बरोबर अशा आपल्या क्रॉस पट्ट्या जोडल्या गेल्या पाहिजेत। तीन इंचाचं अंतर जे आहे ते आपल्याला पुढच्या साईडला व्यवस्थित घ्यायचं आहे। तर हे दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत। नंतर आपण हुक पट्टी आणि लूप पट्टी करून घेणार आहोत। एकदम सोप्या पद्धतीमध्ये हा तयार केलेला क्रॉस पट्टीचा प्रिंट स्कर्ट ब्लाउज आहे। तुम्ही क्रॉस पट्टीवर धापटीपीही मारून घेऊ शकता वरच्या साईडला। तर बघा आता ह्या ब्लाउजचं उजव्या बाजूला जी आहे ती हुक पट्टी आहे आणि डाव्या बाजूला आहे ती लूप पट्टी आहे। तर हुक पट्टी कशी तयार करायची, त्या 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे त्याच्यावर आपण दापटीप मारून आपल्याला ही पूर्ण पट्टी आतल्या साईडनं दुमडून टाकायची आहे। तर जी आपली हुक लूप पट्टी आहे ती पट्टी जी आहे ती मी पूर्ण डबल केलेली आहे। तर आता आपण मशीनवरच ब्लाउजला लूक ही बनवून घेणार आहोत। तर आपला हा व्हिडिओ क्रॉस पट्टीचा प्रिंट स्कर्टचा ब्लाउजचा पुढचा भाग हा मी व्यवस्थित तयार करून दाखवलेला आहे। तुम्ही कुठल्याही कलरचा गोट मारू शकता, ह्या ठिकाणी मी सिल्वर कलरचा हा गोट मारायला लागलेले आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता। बाहीचं फिटिंग आणि पाठीमागच्या जो भागाचं फिटिंग आहे ती मी त्याचा व्हिडिओ सेपरेट बनवलेला आहे, तर तुम्ही बघू शकता। त्याची बाहीचं डिझाईन आणि पाठीमाग पण डिझाईन केलेला आहे, तो व्हिडिओ मी सेपरेट टाकलेला आहे, तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता। तर बघा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे। तर आता आपल्या फिटिंगप्रमाणे आपल्याला त्याची पूर्ण फिटिंगचा ब्लाऊज तयार झालेला मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे। तर पुढच्या साईडचा जो आहे तो पुढचा भाग आपल्याला व्यवस्थित मापून घेऊन एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे। आणि माया आपली जी आहे ती 2 इंचाची आपली राहिली पाहिजे शिल्लक। बघा आपलं जे आहे ते 2 इंच 2 इंच माया शिल्लक राहिलेली आहे। पाठीमागील पार्टला पण आपण तसंच करून घेणार आहोत। तर पूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।